सर्वांना शुभ दिवस. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. जसे की आपल्या सर्वांना माहित आहे, आजच्या क्लास मध्ये आपली रायटर मॉड्यूल 1 वर प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहे. या प्रात्यक्षिक परीक्षेमध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील, ज्यांना आपण आपल्या कम्प्युटरवर प्रॅक्टिकली करून दाखवायचे आहे. चला आता आपण या परीक्षेचे नियम समजून घेऊ. ही परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षा आहे, ज्यामध्ये आपल्याला एक एक करून दिल्या जाणाऱ्या ऑप्शनचा उपयोग करून दाखवायचा आहे. परीक्षेची वेळ 45 मिनिट्स आहे. आपल्याला जे प्रश्न दिले जातील त्यांची उत्तरे आपल्याला नंतर करून दाखविली जातील, त्यामुळे आपल्याला लक्षात येईल की आपण ती बरोबर केली आहेत का नाहीत. आपण ती उत्तरे पाहून आपल्या उत्तरांबरोबर जुळवून पहा. जर आपल्यामधील कोणाचेही उत्तर चुकले असेल तर आपण बरोबर उत्तराला पाहून त्या ऑप्शन बद्दल शिकू शकता. चला आता आपण परीक्षेला सुरुवात करूया. पुढील लाईनना टाईप करा. पुढे या लाईनला 10 वेळा आपल्या पेजवर घेऊन या आणि नंतर आपल्या शिक्षकांना दाखवा. लक्षात असू देत की या सर्व लाईन नवीन लाईनवर आल्या पाहिजेत. या आता व्हिडिओ पहा आणि बरोबर उत्तर जाणून घ्या. आता आपण व्हिडिओच्या मदतीने कॉपी आणि पेस्ट या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे शिकूया. आपल्याला दिसत असेल की आपल्या समोरील रायटर पेजवर कम्प्युटर शिक्षा शोज यू अ बेटर वे ऑफ लर्निंग कम्प्युटर्स हे वाक्य लिहिलेले आहे. या टेक्स्टला कॉपी करून पुन्हा पेस्ट करण्यासाठी सर्वात प्रथम या लाईनला कॉपी करा. या लाईनला कॉपी केल्यानंतर आपण कंट्रोल प्लस सी या शॉर्टकट कमांडचा उपयोग करा आणि समोरील लाईन कॉपी करा. कंट्रोल प्लस सी या शॉर्टकटचा उपयोग केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणताही बदल दिसणार नाही. ही कॉपी केलेली लाईन पुन्हा पेस्ट करण्यासाठी सर्वात प्रथम एंटर बटनचा उपयोग करा. आपल्याला दिसेल की आपला कर्सर हा पुढच्या लाईनवर आलेला आहे. त्यानंतर कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग करा. आपल्याला दिसेल की कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग केला असता आपण कॉपी केलेली लाईन ही पुन्हा पेस्ट होत आहे. त्यानंतर पुन्हा त्याचप्रमाणे जर आपल्याला पुढच्या लाईनवर ही लाईन पेस्ट करायची असेल तर आपल्या कर्सरला या 2 नंबरच्या लाईनच्या शेवटी ठेवा आणि त्यानंतर एंटर बटनचा उपयोग करा. आपला कर्सर खालच्या लाईनवर येईल. त्यानंतर पुन्हा कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग करा. आपली कॉपी केलेली लाईन पुन्हा पेस्ट होईल. याच प्रकारे पुन्हा या लाईनला 10 वेळा कंट्रोल प्लस व्ही या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून पेस्ट करा. या प्रकारे आपण कॉपी आणि पेस्ट या ऑप्शनचा उपयोग करून लाईनला सिलेक्ट करून त्यानंतर कॉपी करून भरपूर वेळा ती लाईन पेस्ट करता येते, जसे की आपण आता व्हिडिओमध्ये पाहिले आहे. आपल्याला माहित आहे का फॉन्ट नेमचा उपयोग कशासाठी करतात? फॉन्ट नेमचा उपयोग टेक्स्टची रायटिंग स्टाईल बदलण्यासाठी करतात. आता पुढे जा आणि पहिल्या लाईनची रायटिंग स्टाईल बदला आणि दाखवा. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि बरोबर उत्तर जाणून घ्या. चला आता आपण व्हिडिओ पाहून फॉन्ट स्टाईल म्हणजेच रायटिंगची स्टाईल कशी बदलतात हे शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम ज्या लाईनची फॉन्ट स्टाईल आपल्याला बदलायची आहे त्या लाईनला सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी फॉन्ट नेमच्या बॉक्सच्या ड्रॉप डाऊन एरोवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक करा.
आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर फॉन्ट स्टाईलची नावे दिसून येतील. या समोर दिसत असलेल्या फॉन्ट स्टाईल मधून आपल्याला हवी असलेली फॉन्ट स्टाईल निवडा. आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेल्या लाईनची रायटिंग स्टाईल बदललेली आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला ही रायटिंग स्टाईल आवडली नसेल आणि पुन्हा जर ही रायटिंग स्टाईल आपल्याला बदलायची असेल तर पुन्हा एकदा आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी फॉन्ट नेम या ऑप्शनच्या या ड्रॉपडाऊन ॲरोवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्या समोर पुन्हा एकदा बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर फॉन्ट नेम दिसून येतील. पुन्हा आपल्याला हवी असलेली फॉन्ट स्टाईल सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेली लाईन ही त्या फॉन्ट स्टाईल मध्ये बदललेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आपण सांगू शकता का फॉन्ट साईजचा उपयोग कशासाठी करतात? फॉन्ट साईजचा उपयोग करून डॉक्युमेंटच्या टेक्स्टची साईज कमी किंवा जास्त करता येते. आता आपण सर्वांनी 16 आणि 20 दरम्यानची साईज सिलेक्ट करून दोन नंबरच्या लाईनची टेक्स्ट साईज बदला आणि ते केल्यानंतर आपल्या शिक्षकांना दाखवा. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि बरोबर उत्तर जाणून घ्या. चला आता आपण फॉन्ट साईजचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम दोन नंबरच्या लाईनला सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा. त्यानंतर या ठिकाणी दिसत असलेल्या फॉन्ट साईजच्या ड्रॉपडाऊन ॲरोवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल, ज्यामध्ये आपल्याला भरपूर फॉन्ट साईज दिसून येतील. यामध्ये जर आपण मोठी संख्या सिलेक्ट केली तर आपण सिलेक्ट केलेली लाईन ही आपल्याला मोठी दिसेल. त्याच प्रकारे जर आपण या बॉक्स मध्ये छोटी साईज सिलेक्ट केली असता आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेल्या लाईनची साईज छोटी होईल. त्यामुळे आपल्याला हवी असलेली साईज सिलेक्ट करा. या ठिकाणी आपण 20 ही साईज सिलेक्ट करत आहोत, त्यामुळे आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेली लाईन ही मोठी झालेली आहे. म्हणजेच आपण सिलेक्ट केलेल्या लाईनची साईज ही मोठी झालेली आहे. त्याचप्रकारे पुन्हा या लाईनची साईज छोटी करण्यासाठी आपल्या पॉइंटरला पुन्हा एकदा फॉर्मॅट बारवरील फॉन्ट साईज या ऑप्शनच्या ड्रॉपडाऊन ॲरोवर घेऊन जा आणि यावर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. पुन्हा एकदा आपल्या समोर बॉक्स ओपन होईल आणि या बॉक्समध्ये आपण छोटी साईज सिलेक्ट करा. म्हणजेच या ठिकाणी आपण 16 ही साईज सिलेक्ट केलेली आहे, त्यामुळे आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेली लाईन ही छोटी झालेली आहे. म्हणजेच आपण सिलेक्ट केलेल्या लाईनची साईज ही छोटी झालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आपण सांगू शकता का बोल्डचा उपयोग कशासाठी करतात? आपल्या टेक्स्टला जाड आणि ठळक करण्यासाठी बोल्डचा उपयोग करतात. आता आपण सर्वांनी 3 नंबरच्या लाईनला बोल्ड करा आणि सांगा बोल्ड करण्यासाठी कोणती शॉर्टकट कमांड असते. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि बरोबर उत्तर जाणून घ्या. चला आता आपण तिसऱ्या लाईनला बोल्ड कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम तिसऱ्या लाईनला सिलेक्ट करा. त्यानंतर आपण दोन प्रकारे या लाईनला बोल्ड करू शकतो. एक म्हणजे Ctrl+B या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून आणि दुसरी पद्धत म्हणजे आपल्या पॉइंटरने फॉर्मॅट बारवरील बी या ऑप्शनवर क्लिक करून. त्यामुळे आता सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या बी या ऑप्शनवर
आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेली लाईन ही बोल्ड झालेली आहे, म्हणजेच जाड आणि ठळक झालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे आपण Ctrl+B या शॉर्टकट कमांडचा उपयोग करून देखील सिलेक्ट केलेल्या लाईनला बोल्ड करू शकतो. या प्रकारे आपण बोल्ड या ऑप्शनचा उपयोग करू शकतो. आपण सांगू शकता का इटॅलिकचा उपयोग का करतात? इटॅलिकचा उपयोग करून आपण टेक्स्टच्या रायटिंगला तिरके करू शकतो. आता पुढे जा आणि 4 नंबरच्या लाईनला इटॅलिक करा. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि बरोबर उत्तर जाणून घ्या. जर आपल्याकडून काही चूक झाली तर व्हिडिओ पहा आणि त्या चुकीला सुधारा. चला आता आपण इटॅलिक या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. या ठिकाणी 4 नंबरच्या लाईनला इटॅलिसाइज्ड करण्यासाठी सर्वात प्रथम या लाईनला सिलेक्ट करा. या लाईनला सिलेक्ट केल्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या इटॅलिक्स या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने माउस किंवा टचपॅडच्या लेफ्ट बटणने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेली लाईन ही इटॅलिसाइज्ड झालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. सिलेक्ट केलेल्या लाईनला इटॅलिसाइज्ड करण्यासाठी आपण Ctrl+I या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. आपण सांगू शकता का अंडरलाईनचा उपयोग का करतात? अंडरलाईनचा उपयोग टेक्स्ट किंवा पॅराग्राफच्या खाली लाईन काढण्यासाठी करतात, ज्याला आपल्याला हायलाइट करायचे असते. आता 5व्या लाईनला अंडरलाईन करून दाखवा. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि बरोबर उत्तर जाणून घ्या. आता आपण अंडरलाईन या ऑप्शनचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. अंडरलाईन करण्यासाठी आपण Ctrl+U या शॉर्टकट कमांडचा देखील उपयोग करू शकतो. त्याचप्रमाणे आपण फॉरमॅटिंग बारवरील यू या ऑप्शनचा उपयोग करून देखील सिलेक्ट केलेल्या लाईनच्या खाली अंडरलाईन करू शकतो. त्यामुळे सर्वात प्रथम 5 नंबरच्या लाईनला सिलेक्ट करा आणि नंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवर घेऊन जा. त्यानंतर या ठिकाणी दिसत असलेल्या यू या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेल्या लाईनच्या खाली अंडरलाईन तयार झालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आपण सांगू शकता का अलाइनमेंटचा उपयोग का करतात? तसेच अलाइनमेंट किती प्रकारचे असतात सांगा. अलाइनमेंटचा उपयोग डॉक्युमेंट मधील टेक्स्टच्या लाईनला रायटर पेजवर व्यवस्थित सेट करण्यासाठी करतात. अलाइनमेंटचे 4 प्रकार असतात, लेफ्ट, राईट, सेंटर आणि जस्टिफाय. आता 6 नंबरच्या लाईनला सेंटर अलाइनमेंट करून दाखवा. नंतर 7 नंबरच्या लाईनला राईट अलाइन करून आपल्या शिक्षकांना दाखवा. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि बरोबर उत्तर जाणून घ्या आणि जर आपले उत्तर चुकीचे असेल तर ते बरोबर करा. चला आता आपण अलाइनमेंटचा उपयोग कसा करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. आपल्याला माहित आहे अलाइनमेंट आपण टेक्स्ट, पॅराग्राफ किंवा लाईनला सिलेक्ट करून किंवा सिलेक्ट न करता देखील करू शकतो. या ठिकाणी ज्या लाईनला आपल्याला अलाइनमेंट द्यायची आहे त्या लाईनच्या पुढे सर्वात प्रथम आपल्या कर्सरला ठेवा आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवर घेऊन जा. आता या ठिकाणी दिसत असलेल्या सेंटर अलाइनमेंट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की ज्या लाईनच्या पुढे आपला कर्सर आपण ठेवला होता त्या लाईनवर सेंटर अलाइनमेंट अप्लाय झालेली आहे, म्हणजेच ती लाईन रायटर पेजच्या मध्ये
आपल्याला दिसेल. त्यानंतर पुन्हा त्याच्या पुढच्या लाईनवर जर आपल्याला राईट अलाइनमेंटचा उपयोग करायचा असेल तर सर्वात प्रथम आपल्या कर्सरला त्या लाईनच्या पुढे ठेवा आणि त्यानंतर पुन्हा आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवर घेऊन जा. आता या ठिकाणी दिसत असलेल्या राईट अलाइनमेंट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्याला दिसेल की ही लाईन रायटर पेजच्या उजव्या बाजूला गेलेली आहे, म्हणजेच या लाईनवर राईट अलाइनमेंट अप्लाय झालेली आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. आपण सांगू शकता का फॉन्ट कलरचा उपयोग आपण का करतो? फॉन्ट कलरचा उपयोग आपण आपल्या टेक्स्टला आपल्या आवडीचा कलर करण्यासाठी करतो. पुढे जा आणि 8 नंबरच्या लाईनचा फॉन्ट कलर बदलून दाखवा. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि बरोबर उत्तर जाणून घ्या. चला आता आपण लिहिलेल्या टेक्स्ट किंवा लाईनचा फॉन्ट कलर कसा बदलतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम या पुढच्या लाईनला सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवर घेऊन जा. त्यानंतर या ठिकाणी दिसत असलेल्या ए या ऑप्शनच्या ड्रॉपडाऊन एरोवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर कलर्स दिसून येतील. या बॉक्स मधील आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेला कलर आपण सिलेक्ट केलेल्या लाईनवर आलेला आहे, म्हणजेच आपल्याला दिसेल की आपण सिलेक्ट केलेल्या लाईनचा फॉन्ट कलर हा आपण सिलेक्ट केलेल्या कलर मध्ये बदललेला आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आपण सांगू शकता का आपण हायलाइटिंग कलरचा उपयोग का करतो? हायलाइटिंग कलरचा उपयोग आपण सिलेक्ट केलेल्या टेक्स्टच्या बॅकग्राऊंडचा म्हणजेच टेक्स्टच्या मागचा कलर बदलण्यासाठी करतो. याचा उपयोग करून आपण टेक्स्टच्या किंवा जिथेपर्यंत आपण टेक्स्ट किंवा पॅराग्राफ टाईप केला आहे त्याच्या बॅकग्राऊंडचा कलर बदलू शकतो. आता 9 नंबरच्या लाईनला हायलाइट करून दाखवा. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि बरोबर उत्तर जाणून घ्या. आता आपण लाईनचा हायलाइटिंग कलर कसा बदलतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम पुढच्या लाईनला सिलेक्ट करा. सिलेक्ट केलेल्या लाईनला हायलाइटिंग कलर करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या ए बी या ऑप्शनच्या ड्रॉपडाऊन एरोवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर कलर दिसून येतील. या कलर्स मधून आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल आपण सिलेक्ट केलेल्या लाईनला हायलाइटिंग कलर आलेला आहे, म्हणजेच आपण ज्या ठिकाणापर्यंत आपल्या लाईनला सिलेक्ट केलेले आहे त्या ठिकाणापर्यंत आपल्या लाईनच्या बॅकग्राऊंडचा कलर हा हायलाइट झालेला आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आपण सांगू शकता का बॅकग्राऊंड कलर या ऑप्शनचा उपयोग कशासाठी करतात? बॅकग्राऊंड कलरचा उपयोग करून आपण लाईन किंवा पॅराग्राफच्या पूर्ण पेजच्या बॅकग्राऊंडचा कलर बदलू शकतो. आता आपण 10व्या लाईनच्या बॅकग्राऊंडचा कलर बदलून दाखवा. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि बरोबर उत्तर जाणून घ्या आणि जर काही आपली चूक झाली असेल तर बरोबर करा. आता आपण सिलेक्ट केलेल्या लाईनचा बॅकग्राऊंड कलर कसा बदलतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम शेवटच्या म्हणजेच 10 नंबरच्या लाईनला सिलेक्ट करा आणि त्यानंतर आपल्या पॉइंटरला फॉरमॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी दिसत असलेल्या बॅकग्राऊंड कलरच्या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा.
आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मधील आपल्याला हवा असलेला कलर सिलेक्ट करा. आपल्याला दिसेल आपण ज्या लाईनला सिलेक्ट केलेले आहे त्या लाईनचा बॅकग्राऊंड कलर हा आपण सिलेक्ट केलेल्या कलर मध्ये बदलला आहे, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. आता आपण सर्वांनी आपल्या फाईलला डेस्कटॉपवर सेव्ह करा. या फाईलला आपले नाव द्या, तसेच प्रॅक्टिकल टेस्ट लिहा, जसे की कम्प्युटर शिक्षा प्रॅक्टिकल टेस्ट. चला आता आपण व्हिडिओ पहा आणि बरोबर उत्तर जाणून घ्या, आणि जर काही आपली चूक झाली असेल तर बरोबर करा. चला आता आपण या रायटर फाईलला सेव्ह कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि या ठिकाणी फाईल या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या ऑप्शन्स मध्ये सेव्ह हा ऑप्शन शोधा आणि या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. आपल्या समोर पुन्हा एकदा ऍड्रेस बॉक्स ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की आपण डेस्कटॉप, डाउनलोड, रिसेंट प्लेसेस, डॉक्युमेंट, सी ड्राइव्ह, डी ड्राइव्ह या कोणत्याही ठिकाणी आपल्या फाईलला सेव्ह करू शकतो. ही फाईल आपण डेस्कटॉपवर सेव्ह करणार आहोत, त्यामुळे या ठिकाणी डेस्कटॉप या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. त्यानंतर या फाईलला नाव देण्यासाठी फाईल नेम या बॉक्स मध्ये आपल्याला फाईलला जे नाव द्यायचे आहे ते टाइप करा. म्हणजेच जर आपल्याला या ठिकाणी कम्प्युटर शिक्षा प्रॅक्टिकल टेस्ट हे नाव या फाईलला द्यायचे असेल तर हे नाव या बॉक्समध्ये टाइप करा. या ठिकाणी आपल्याला दिसेल कम्प्युटर शिक्षा प्रॅक्टिकल टेस्ट 1 हे नाव आपण या रायटर फाईलला दिलेले आहे. त्यानंतर आपल्या पॉइंटरला सेव्ह या ऑप्शनवर घेऊन या आणि आपल्या पॉइंटरने यावर माउस किंवा टचपॅडच्या मदतीने एकदा क्लिक करा. आपल्याला दिसेल की आपली फाईल ही आपण दिलेल्या नावाने सेव्ह झालेली आहे आणि आपण जे नाव या फाईलला दिलेले आहे ते आपल्याला या ठिकाणी टायटल बारवर दिसून येईल, जसे की आपल्याला समोर व्हिडिओ मध्ये दिसत आहे. त्यानंतर या फाईलला पीडीएफ फॉर्मॅट मध्ये बनवून दाखवा आणि आपल्या नावाने आपल्या डेस्कटॉपवर सेव्ह करा. आता आपण बरोबर पद्धतीसाठी व्हिडिओ पहा आणि फाईलला पीडीएफ मध्ये बदला. चला आता आपण फाईलला पीडीएफ मध्ये कन्वर्ट कसे करतात हे व्हिडिओ पाहून शिकूया. त्यासाठी सर्वात प्रथम आपल्या पॉइंटरला फॉर्मॅट बारवर घेऊन जा आणि फाईल या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने एकदा क्लिक करा. आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला भरपूर ऑप्शन्स दिसून येतील. या ऑप्शन्स मधून एक्सपोर्ट ऍज पीडीएफ हा ऑप्शन शोधा आणि आपल्या पॉइंटरने या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. आपल्या समोर अजून एक बॉक्स ओपन होईल. या बॉक्स मध्ये कोणताही बदल करू नका आणि या ठिकाणी दिसत असलेल्या एक्सपोर्ट या ऑप्शनवर आपल्या पॉइंटरने क्लिक करा. पुन्हा आपल्या समोर एक बॉक्स ओपन होईल ज्यामध्ये आपल्याला आपल्या फाईलला जे नाव द्यायचे आहे त्याचप्रमाणे आपल्याला ती फाईल ज्या ठिकाणी सेव्ह करायची आहे तो ऍड्रेस आपल्याला या बॉक्स मध्ये द्यावा लागेल. डेस्कटॉप हा ऍड्रेस या ठिकाणी आधीपासूनच सिलेक्ट केलेला आहे. त्याचप्रमाणे कम्प्युटर शिक्षा प्रॅक्टिकल टेस्ट 1 हे नाव देखील या ठिकाणी आधीपासूनच टाइप केलेले आहे, त्यामुळे आपल्या पॉइंटरने सेव्ह या ऑप्शनवर एकदा क्लिक करा. आपली फाईल ही सेव्ह झालेली आहे. ती पाहण्यासाठी या रायटर फाईलला मिनिमाइज करा.
आपल्याला दिसेल की डेस्कटॉपवर आपली फाईल सेव्ह झालेली आहे. त्याचप्रमाणे आपण दिलेले नाव म्हणजेच कम्प्युटर शिक्षा प्रॅक्टिकल टेस्ट 1 हे नाव देखील आपल्या पीडीएफ फाईलला आलेले आहे. त्यानंतर पीडीएफ फाईलला पुन्हा ओपन केले असता आपल्या समोर पीडीएफ फाईल ओपन होईल. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की जर आपण या फाईलमध्ये काही टाईप करण्याचा प्रयत्न केला असता आपण या फाईलमध्ये काहीही टाईप करू शकत नाही हे आपल्याला दिसून येईल, कारण ही फाईल पीडीएफ फाईल आहे आणि पीडीएफ फाईलमध्ये आपण कोणतेही बदल करू शकत नाही, जसे की आपल्याला समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे. आपला आजचा क्लास इथे संपत आहे. लक्षात असू देत, आपली फाईल आपल्या डेस्कटॉपवर रायटर आणि पीडीएफ फॉर्मॅट या दोन्हीमध्ये सेव्ह असली पाहिजे. पुढच्या क्लासमध्ये आपल्या सर्वांची लेखी परीक्षा होईल. प्रश्न हे मल्टिपल चॉईस टाईपचे असतील, ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नासाठी 4 उत्तरे दिली जातील आणि आपल्याला बरोबर उत्तरावर बरोबरची खूण करायची आहे. लेखी परीक्षेनंतर रायटर 2 मॉड्यूल सुरू होईल, ज्यामध्ये आपण रायटरच्या पुढील भागाबद्दल शिकणार आहोत. हे सर्व कम्प्युटर शिक्षाला मदत करणारे आहेत. धन्यवाद.